सिटी न्यूज वसा जनसेवेचा। सावधान, आता पेट्रोल पंपावर फक्त शून्य पाहून चालणार नाही, इंधन भरताना या गोष्टीकडेही लक्ष द्या, नाहीतर होईल तुमची फसवणूक। केंद्र शासनाला पेट्रोल व डिझेलच्या असंख्य ग्राहकांची मागणी। मुंबई पेट्रोल पंपावर नेहमीच पेट्रोल किंवा इंधन भरण्यापूर्वी शून्य पहावं असं सांगितलं जातं, ज्यामुळे आपल्या गाडीत तेवढंच इंधन भरलं जातं जेवढे पैसे देतो, ज्यामुळे ग्राहकांची लूट होत नाही। यामुळे बरेच लोक सर्वत्र लक्ष ठेवायचं सोडून फक्त मीटर काट्यावर लक्ष ठेवतात। पण तुम्हाला काय वाटतं, पेट्रोल भरताना पंप मशीनच्या डिस्प्लेवर शून्य दिसणे पुरेसे आहे? नाही, ते जास्त नाही। यासोबत आणखी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कारण आजकाल पेट्रोल चोरीची पद्धतही बदलली आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। यामुळे तुम्ही केवळ काही रुपयांचे नुकसान होणार नाही, तर तुमच्या वाहनाच्या इंजिनवरही परिणाम होणार आहे। वास्तविक ही समस्या तुमच्या वाहनात टाकलेल्या पेट्रोल डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित आहे, ज्यामध्ये फेरफार करून तुमची फसवणूक होऊ शकते। तुम्ही किती पेट्रोल भरले याचा सर्व डेटा पेट्रोल पंपच्या मशीन्समध्ये वेगवेगळ्या विभागात बघता येईल। या मशीनवरील स्क्रीनवर घनता देखील दिसते, ज्याला डेन्सिटी म्हणतात, जी थेट इंधनाची गुणवत्ता म्हणजे शुद्धता दर्शवते। यावर लक्ष ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। खरी फसवणूक पेट्रोल आणि डिझेलच्या घनतेच्या बाबतीत होऊ शकते। आता तुम्ही विचार करत असाल की इंधनाची घनता कशी तपासायची, पेट्रोल पंपचे मीटर पाहून पेट्रोल किती शुद्ध आहे ते कळू शकते। पंपाच्या मीटरवर शुद्धतेचा निर्देशांक देखील असतो, मीटरच्या खाली डेन्सिटी लिहिलेली असते। मशीनच्या डिस्प्लेमध्ये रक्कम आणि व्हॉल्यूम नंतर तिसऱ्या क्रमांकावर दिसते। वास्तविक पेट्रोलची डेन्सिटी रेंज 730-770 किलो ऑब्लिक M3 आहे, तर डिझेलची डेन्सिटी रेंज 820-860 किलो M3 आहे। आणि भरताना याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही पेट्रोल भरताना या रेंजमध्येच तुमच्या पेट्रोलची डेन्सिटी असा। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ही डेन्सिटी निर्दिष्ट श्रेणीपेक्षा कमी असेल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की पेट्रोल पंपवर पेट्रोलमध्ये भेसळ झाली आहे। असे राहिल्यास पैशांची फसवणूक तर होईलच, शिवाय वाहनाचे इंजिन लवकर बिघडण्याची शक्यता आहे। ते घनतेच्या मर्यादेपेक्षा जास्त असले तरी इंधनात भेसळ होण्याची शक्यता असते। केंद्र शासनाला आता पेट्रोल व डिझेल या असंख्य ग्राहकांनी एक मागणी केली आहे, पेट्रोल व डिझेल भरताना शून्य बघावे लागते। हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु आता यामध्ये अजून एक मागणी केली आहे। ही मागणी जर मान्य झाली तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही, हे मात्र खरे आहे। कुठल्याही पेट्रोल पंपवर ज्यावेळी आपण पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जातो, त्यावेळी सर्वांना काळा कलरचा पाईप दिसून येतो, त्यामधून गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यात येते। मात्र आता ग्राहकांनी त्यांच्या विरोधात मागणी केली, ती अशी की पेट्रोल व डिझेल भरण्याकरता वापरण्यात येणारा हा काळा पाईप बंद करण्यात यावा, त्याच्या जागी पांढऱ्या कलरचा पाईप लावण्यात यावा, जेणेकरून पेट्रोल व डिझेल भरताना गाडीमध्ये जाताना दिसून येईल, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही। त्यामुळे आता केंद्र शासन या असंख्य ग्राहकांच्या मागणीला न्याय देणार का, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे। आपल्या बुलढाणा शहरातील पालकांसाठी व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी, वर्ग 5 ते 12 पर्यंतचे संपूर्ण CBSE व स्टेट बोर्ड कोचिंग तसेच नीट JEE CET परिपूर्ण शिक्षण आता एकाच छताखाली। तोमर सरांचे शौर्य सायन्स क्लासेस बुलढाणा। आपल्या क्लासेसची वैशिष्ट्ये, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, दर रविवारी सराव परीक्षा, सुलभ सोपी शिक्षण पद्धती, डिजिटल क्लासरूम्स, वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स,
बायोमेट्रिक हजेरी, SMS पद्धतीने गुणांचे वितरण, मुबलक शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV सर्वेलन्स आणि 100% निकालाची परंपरा। तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पता, नगरपालिका नाट्यगृहा समोर, एकता नगर, बुलढाणा। 8766858934 किंवा 7020220798।